आमच्यामध्ये असं आता बी जे पीचे प्रेसिडेंट आणि राज्यसभा मेंबर कुरचोरी मतदारसंघात असं आतांत लहान लहान बैठकही तुम्ही घेतलेल्या असं. सर, कुरचोरी मतदारसंघात कसे असं तुमचं कॅन्डिडेट? कुरचोरी मतदारसंघात एक बरो रिस्पॉन्स आम्ही पळतात. आम्ही आता डॉक्टरां बरोबर मिटींग आशिल्ली, आता आम्ही आदोगादा बरोबर मिटींग असा, हांगल्या महिलांची मिटींग झाली, कार्यकर्त्या बरोबर मिटींग झाली, आणि एकूण एक बऱ्या तऱ्हेचो रिस्पॉन्स आम्ही हांगा पळयतात. सकाळी सावर्डे मतदारसंघानूय बऱ्या तऱ्हेचो रिस्पॉन्स आशिल्लो, आणि त्यामुळे एक पूर्ण बऱ्या तऱ्हेचो विश्वास म्हाका हांगा दिसता, आणि दक्षिण गोंया भितर बऱ्या तऱ्हेच्या मेजॉरिटीन आम्ही भारतीय जनता पार्टी जिंकून येतली. आणि एक सगळ्यांनी तुम्ही लोकांक तुमच्या कार्यकर्त्यांना सांगते पळय, पन्ना प्रमुख सगळे आम्ही न्हू, पण सगळ्यांनी काम करू द्या, सगळ्यांक तुमच्या ॲडवायस दिलेले असा. सो हाऊ इट हॅज बीन? म्हजें म्हणणें की निवडणूक जिंकप हें एकट्याच्या हातीन आसना, त्यामुळे सगळ्यांनी काम करूं जाय आणि प्रत्येकान जबाबदारी घेऊ जाय. आम्ही पार्टी म्हणून सगळ्यांक सांगिल्लें आसा की सगळें काम करता आसतना एक पेजीची जबाबदारी घेयात, मिनिमम 30 मतां हाडपाची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यान घेवची. ती जर घेतली आसत जाल्यार आमी जे टार्गेट दवरला 7,500 त्याच्या पेक्षा जास्त वचू शकतले. आयज मांडी आणि आयज सांज जायत येयली, पण अजूनही काँग्रेसचा कॅन्डिडेट अनाऊन्स जायना, कितें म्हणून? भारतीय जनता पार्टी पहिलो आता नवीन उमेदवार असून सुद्धा ऑलमोस्ट पहिलो राऊंड त्यांचा 1-2 दिवसां भीतर सोपता, आणि आम्ही दुसऱ्या राऊंडाची सुरुवात करतात. आम्ही सदोतीत कोण उमेदवार ओपोनंटाची चिंता न करता भारतीय जनता पार्टी सिरियसली ही निवडणूक लढयता, आणि म्हणून तर आम्ही सकाळीपासून रातचे 12-1 पर्यंत काम करतात, आणि म्हणून आमकां यश मेळटा. लोकांक खबर आसा की भारतीय जनता पार्टी बरोबर पार्टीक जर सत्ता दिली असत जाल्यार हो देश फुडें वचपाक शकतलो, हें गोंय फुडें वचपाक शकतलें. थँक्यू.